काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या भोर मतदारसंघावर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं दावा ठोकलाय. फक्त दावाच ठोकला नाही तर शिवसेनेकडून या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केली. शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांनी रविवारी भोरमधून शिवसंवाद दौरा सुरू करून शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात या जागेवर जोरदार रस्सीखेच होणार हे आता दिसून येते. ज्याची निवडून यायची क्षमता तोच उमेदवार असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं भोर विधानसभेवर दावा ठोकलाय. शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर यांनी भोरमधून शिवसंवाद दौरा सुरू करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावर जिल्हा प्रमुख शंकर मांडेकर नेमकं काय म्हणालेत पहा. भोरव्याला मुळशी येथील आमचे सर्व शिवसैनिक व आमचा सर्व मित्रपरिवार, त्यामध्ये या ठिकाणी संतोषदा मोळासन, दीपक दामगुडे, हनुमंत कंकेत, सचिन मुखैरे, जाधव आवेत, मावली केमसे, सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी असं ठरवलं होतं की आम पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी भगव्या सप्ताहाचं आयोजन केलं होतं, त्यामध्ये आम्ही गावोगावी जाऊन आमच्या पक्षाचा प्रचार करणं, आमच्या पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं, त्याचप्रमाणे बीएलए असन, बूथ प्रमुख असन, शाखा असतील ह्याचं पुनर्जीवन करणं, ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी शाखा चालू करणं, जेणेकरून पक्ष संघटन वाढेल आणि आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये भगवा प्रत्येक विधानसभेवर फडकवण्यासाठी त्याचं आम्हाला सहकार्य मिळेल म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी भगवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. महाविकास आघाडी आत्ता झाली, ह्यापूर्वी जे इलेक्शन झालं ते काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असायची, सेना भाजप एकत्र असायची, अशी दुरंगी समोर लढत व्हायची. आणि त्यामध्ये मागच्या इलेक्शनला काँग्रेस विरुद्ध सेना अशी लढत झाली होती. दोन इलेक्शनमध्ये एक 7-8 हजाराचा फरक आणि त्या ठिकाणी फक्त काँग्रेसचं सीट आलं होतं. आणि आता आपण पाहतोय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही जी होती तर राष्ट्रवादी आता फुटलेली आहे. 90% राष्ट्रवादी अजितदादा बरोबर गेलेली आहे, 22% राष्ट्रवादी ती पवारसाहेबा बरोबर आहे, परंतु शिवसेना जी ती फुटली, परंतु 90% शिवसेना ही आजही उद्धवसाहेबा बरोबर आहे. आणि मग आमचा या ठिकाणी दावाच आहे, निकष पाहिला तर की आमचीच ताकद जास्त आहे आणि महायुती आहे आम्हाला मान्य आहे किंवा महाविकास आघाडी आपल्याकडे आहे, आम्ही महाविकास आघाडीतून लढतोय, परंतु त्या ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीमध्ये भोर विधानसभेमध्ये शिवसेनेची ताकद मोठी आहे आणि त्या बेसवर आम्ही निवडून येण्याचा निकष. शेवट जरी संग्राम थोपटे आमदार असतील, ते विद्यमान असतील, तो त्यांचा अधिकारी, त्यांच्या पक्षाचा अधिकारी, परंतु त्या ठिकाणी आमचा एवढा दावा आहे. आजच्या घडीला निकष जर पाहिलं निवडून येण्याचा तर शिवसेना ही एक नंबर आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये आम्ही उद्धवसाहेबांना बोललोय की बाबा जेणेकरून ही जागा आपली हक्काची आहे, आपण त्या ठिकाणी निवडून येणार आहे, ही जागा आपल्याला मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन आलो, शिवसेना भवनला जाऊन आलोय, आमच्या वेळोवेळी मीटिंग झालेल्या आहेत, आम्ही त्यात ठरवलेलं आहे की आम्हाला ही जागा कुठल्या परिस्थितीत आपल्याकडे घ्यायची आणि ती निवडून आणायची.